शिवरायांच्या वाघनखांवरून आता राजकीय वादंग सुरू झालाय. आदित्य ठाकरेंनी वाघनखांवरून राज्य सरकारला प्रश्न विचारला होता आणि त्याला उत्तर देताना फडणवीसांनी मी बालबुद्धीला उत्तर देत नाही असं म्हणत आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे. तर याच अदुबाळानं सरकारला सळो की पळो करून सोडलंय असं म्हणत आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलंय. जीआरमध्ये लिहिलेलं आहे, सादर वाघनख जनमानसाच्या दर्शनाकरिता राज्यास 3 वर्षाकरिता उसनवा तत्वावर देण्यास व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमनी मान्य केलेलं आहे. म्हणजे लोनवर आहे की परतावा आहे, जर परतावा असेल तर महाराजांचं मंदिर व्हावं आणि त्याच्यात ही वाघनख ठेवली जावी. पण पहिली गोष्ट म्हणजे ही वाघनख शिवकालीन आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहेत ह्याचं स्पष्टीकरण यावं. आणि दुसरं म्हणजे हे लोन आहे की परतावा आहे, कारण जर परतावा असेल तर चांगला आनंद आहे, सगळ्या मंत्रिमंडळाने जाऊन त्यांचं स्वागत केलं पाहिजे, आम्ही पण सगळे वाजत गाजत स्वागत करू. पण हे सरकार जनतेशी खोटं बोलणं हे योग्य नाही आणि म्हणून ह्याचं स्पष्टीकरण मंत्री महोदयांनी दिलं पाहिजे. आदित्य ठाकरे यांनी वाघनखावरून जे आहे ते टीका करण्यात आली की शिवजी वाघनख आहे त्याचे पुरावे द्यावेत असे देखील मागणी करण्यात आली आहे. मला याचं आश्चर्य वाटत नाही, याचं कारण संजय राऊत यांनी तर छत्रपतीच्या वंशजांनाच पुरावे मागितले होते, त्यामुळे ती त्यांची परंपरा आहे. मी बालबुद्धीला उत्तर देत नाही. एका आदुबाळाने केवढं ना सळो की पळो केलंय हे दिसतंय. देशात एक पप्पू नाव ठेवलेलं त्यांनी यांना हलवून ठेवलेलं इथे आदुबाळ आणि माझ्या नावात बाळ लावलं याचा मला अभिमान आहे, कारण माझ्या आजोबांचं नाव पण बाळच होतं. तर इथे रक्तात आहे आणि त्यांनी किती हलवून ठेवलं त्यांना ते दिसतं. पण त्यांच्या भाषेतून त्यांचं फ्रस्ट्रेशन आणि एकंदर विचार किती चीप आहेत हे पण दिसायला लागलेलं आहे. हा नवीन भाजपचा चेहरा आहे का, ही भाषा नव्या भाजपची आहे का? जी भाजप आम्ही ओळखायचो ती वाजपेयी साहेबांची भाजप होती, ती अडवाणी साहेबांची भाजप होती. नवा भाजप असा असेल हे आम्हाला तरी वाटलं होतं, पण त्यांनी त्यांच्या मतदारांना आता त्यांची भाषा दाखवावी, पटवून दाखवा.